आत्ताचे जे उद्योगमंत्री आहेत, काय नाव? काय नाव? काय नाव? त्यांना जेव्हा प्रश्न विचारला पहिला, जेव्हा मी ट्विट केलं की वेदांताबद्दल तुमचं काय मत आहे, वेदांत इथून निघून गेलं, ते बोलतात मला माहिती नाही, थोडी माहिती घेऊन सांगतो. म्हणजे तुम्ही विचार करा, तुम्ही विचार करा, आता पण हसलेलो आहे पण महाराष्ट्राला किती मोठी धोक्याची घंटा आहे विचार करा. ज्या उद्योग मंत्र्याला माहिती नाही की 2.25 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यातून निघून गेलेली आहे, ज्या उद्योग मंत्र्याला माहिती नाही की 1 लाख रोजगार निर्माण करण्याची जी क्षमता आहे, असा रोजगारचा जो मोठा प्रस्ताव होता तो आपल्या राज्यातून निघून गेलेला आहे, जो उद्योगमंत्री असं सांगतो की माहिती घेऊन सांगतो, काय हालत असेल आपल्या आत्ता राज्याची तुम्ही जरा विचार करा. परत दुसऱ्या दिवशी मी बल्ड्रग पारचा विषय घेतला, बल्ड्रग पारचा विषय घेतल्यानंतर परत तेच माहिती नाही, जरा मी विषयाची माहिती घेऊन सांगतो आणि आपण अजून मोठा एक मोठा प्रस्ताव आणू आणि मोठा प्रोजेक्ट आणू. अहो गाजर तुम्हाला मिळालेला आहे, गाजर तुम्हाला मिळाला होता खोके सरकार बनवताना. महाराष्ट्राला गाजर देऊ नका, महाराष्ट्रात गाजर वाटपची गरज नाही. तुम्हाला कोणाला गाजर पाहिजे का? गाजर पाहिजे की रोजगार पाहिजे? गाजर पाहिजे की रोजगार पाहिजे? गाजर पाहिजे की रोजगार पाहिजे? रोजगार पाहिजे आपल्या सर्वांना. आम्हाला कोणाला गाजर नको ना चॉकलेट हवंय, आम्हाला खोके पण नकोयत. आम्हाला ह्या महाराष्ट्राला तुम्ही ओके करून द्या, तर आणि तरच आम्ही तुम्हाला सरकार म्हणून मानू, नाही तर आम्हाला माहिती आहे तुम्ही खोके सरकार आहात. अहो आमच्या पाठीवर 40 वार तुम्ही करून गेलेला आहात, पण ह्या महाराष्ट्राच्या तरुणांवर का वार करतात? तुम्हाला वेदांत फॉक्सकॉन निघून गेलं ते माहिती नव्हतं, बल्ड्रग पार्क निघून गेलं ते माहिती नव्हतं, एअरबसचा जो आता प्रस्ताव आहे तो देखील आम्ही मागच्या वर्षीपासून पाठपुरावा करत आहोत. जसा वेदांता फॉक्सकॉन आम्ही ह्याच तळेगाव मध्ये आणणार होतो, जसा बल्ड्रग पार्क आम्ही रोह्यामध्ये आणणार होतो, जसा मेडिसिन डिव्हाइस पार्क आम्ही संभाजीनगर मध्ये आणणार होतो, तसं एअरबस टाटासाठी देखील आम्ही पाठपुरावा करत आहोत, ते आमच्या नागपूरसाठी, आमच्या मिहानसाठी. आज मी इथूनच सांगत आहे, ते मुख्यमंत्री परत आले असतील तर, नाही तर तिथे असाल तर तातडीने तिथे जा आणि सांगा परत दिल्लीमध्ये की एअरबसचा तरी प्रस्ताव मान्य करा, कमीत कमी तो तरी महाराष्ट्राला द्या.